चंद्रपुर के सांसद बालू धानोरकर का 48 वर्ष की आयु में निधन हो गया। उनका पिछले 2-3 दिनों से दिल्ली के मेदांता अस्पताल में इलाज चल रहा था। बहुत ही कम आयु में उनका आकस्मिक निधन हुआ है। वो विदर्भ और महाराष्ट्र में पहले एक विधायक के रूप में और फिर एक सांसद के रूप में आए और महाराष्ट्र में एकमात्र कांग्रेस सांसद थे और उनका सामाजिक कार्यों में बहुत बड़ा योगदान रहा है। आज उनके दुखद निधन पर अनिल देशमुख ने कहा कि मैं NCP की ओर से उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। कांग्रेस के खासदार श्री बाळूजी धानोरकर यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय दुर्दैवी घटना सगळ्यांच्या कानावर आली, सगळ्यांना अतिशय धक्का बसला, कारण की फार कमी वयात त्यांचं निधन झालं आणि एक लढवय्या नेते म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळख होती। ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत, नंतर खासदार म्हणून निवडून आलेत आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव काँग्रेसचे खासदार ते होते आणि एक सामाजिक काम त्यांचं फार मोठं होतं। अशा या लढवय्या नेत्याचं जे दुःखद निधन झालं त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांचा त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम, त्यांचं आमदार म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम विधानसभेमध्ये केलं आणि मागची 2019 जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेस वातावरण थोडं वेगळं होतं, पण त्याही वातावरणात धानोरकर साहेब तिथे निवडून आलेत। म्हणजे त्यावेळेस म्हणजे एकमेव खासदार ते निवडून आलेत, त्याच्यामुळे त्यांचं जे काम होतं सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, तळागाळा पण त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि म्हणूनच इतक्या अल्पवयामध्ये इतक्या मोठ्या नेत्याचं दुःखद निधन होणं सर्वांना धक्का देणार आहे।